Hello everyone, welcome to RVSAWAS English. So student, today we are going to learn class 9th lesson, Think Before You Speak. Think Before You Speak, म्हणजे बोलण्याच्या आधी थोडा विचार करा किंवा बोलायच्या आधी आपण नेहमी विचार केला पाहिजे. चला तर मग लेसन सुरू करूया. Man was meant to listen more and talk less. तर माणूस हा जो प्राणी आहे यांनी जास्तीत जास्त ऐकलं पाहिजे, लिसन म्हणजे ऐकलं पाहिजे, अँड टॉक लेस आणि बोललं कमी पाहिजे. पण असं का? दॅट इज व्हाय ॲज द ग्रेट ब्रिटिश स्टेट्समॅन बेंजामिन डिझरायली सेड, नेचर हॅज एंडाउड मॅन विथ टू इयर्स अँड वन माउथ. इफ मॅन वॉज मीन टू टॉक मोअर अँड लिसन लेस, ही वूड हॅव टू माउथ अँड ओनली वन इयर. तर मग असं का म्हटलं आहे की माणसाने जास्त ऐकलं पाहिजे आणि कमी बोललं पाहिजे? तर इथे एक आपल्याला एका बेंजामिन डिझरायली या एका व्यक्ती एका स्टेट्समॅनचं एक वक्तव्य आपल्याला इथे दिलेलं आहे. ते काय म्हणतात बघा, नेचर हॅज एंडोड मॅन विथ टू इयर्स, निसर्गाने माणसाला दोन कान दिलेले आहेत, अँड वन माउथ आणि एकच तोंड दिलेलं आहे. इफ मॅन वॉज मेन टू टॉक मोअर अँड लिसन लेस, जर माणूस हा जास्त बोलू लागला आणि कमी ऐकू लागला, किंवा माणसाने जास्त बोललं पाहिजे आणि कमी ऐकलं पाहिजे असं जर नेचरला वाटलं असतं, निसर्गाला वाटलं असतं, ही वूड हॅव टू माउथ्स अँड ओनली वन इयर, तर माणसाला निसर्गाने दोन तोंड आणि एकच कान दिलं असतं. इमॅजिन हाऊ वी वूड हॅव लुक हाऊ स्ट्रेंज विथ टू माउथ्स ऑन द टू साईड्स अँड वन इयर ॲट द सेंटर. तर तुम्ही विचार करू शकता किंवा कल्पना करू शकता की आपण किती विचित्र दिसलो असतो, की दोन कानांच्या जागी आपल्याला दोन तोंड असते आणि एका तोंडाच्या जागी आपल्याला फक्त एक कान असता. तर अशा प्रकारे अत्यंत मार्मिक किंवा कॉमेडी वे, फन वेमध्ये यांनी ही गोष्ट आपल्याला सांगितली आहे की माणसांनी जास्त ऐकलं पाहिजे आणि कमी बोललं पाहिजे. पुढे बघूया. अँड माइंड यू द इयर्स आर लाईक फनल्स ओपन ऑल द टाईम. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, आपले कान हे फनेल म्हणजे एखाद्या गाळणीसारखे आहेत, नेहमी उघडे असतात. देअर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम. आणि आपल्या कानाला कुठलाच दरवाजा किंवा कुठलाच अडसर नाही की ज्यांनी आपण आपले कान बंद करू शकू, ते नेहमीच उघडे असतात. वेअर ॲज इफ यू हॅव टू स्पीक इवन अ सिंगल वर्ड, दॅट वर्ड मस्ट पास थ्रू टू वॉल्स टू फेन्सेस. पण दुसरीकडे जर तुम्हाला एखादा साधासा शब्द जरी बोलायचा असला, एक छोटासा शब्द जरी तुम्हाला उच्चारायचा असला, तरी तो शब्द मस्ट पास थ्रू टू वॉल्स, त्याला दोन भिंती पास करून जावं लागते, दोन भिंतींमधून त्याला बाहेर पडावं लागते. टू फेन्सेस, दोन कुंपणांतून, फेन्स म्हणजे कुंपण. मग आता ह्या दोन भिंती कुठल्या आहेत? देअर इज अ फर्स्टली द फेन्स ऑफ दीज टू रोज ऑफ टेथ. जी पहिली फेन्स आहे, जी पहिले भिंत आहे किंवा कंपाऊंड आहे, ते कुठलं आहे? ते आहे आपले दोन आपले दातां आपले जे दातं आहेत ते. तर नेहमी बोलताना बघा, जेव्हा आपण बोलतो तेव्हा सगळ्यात आधी आपण आपले दातं उघडतो, म्हणजे हे जे दातांची जी आपली फेन्स आहे किंवा हे जे बंधन आहे, हे जे कुंपण आहे, हे आपल्याला उघडावं लागतं. देअर इज सेकंडली द फेन्स ऑफ द टू लिप्स. आणि दुसरी जी फेन्स आहे, दुसरं जे कुंपण आहे, ते कशाचं आहे? आपल्या दोन ओठांचं. म्हणजे एक साधासा छोटासा शब्द जरी उच्चारायचा झाला तरी त्याला दोन कुंपणं, दोन फेन्सेस पार करून बाहेर पडावं लागतं, पहिलं आपल्या दातांचं, दुसरं आपल्या ओठांचं. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन इट हॅज टू पियर्स थ्रू दीज टू वॉल्स. आणि एखादा शब्द जेव्हा उच्चारला जातो त्याला या दोन वॉल्समधून, या दोन कुंपणांमधून पियर्स म्हणजे त्यांना छेदत त्याला बाहेर पडावं लागतं, हे दोन भिंती त्या शब्दाला छेदत बाहेर यावं लागतं. थ्रू दीज टू फेन्सेस देअरफॉर वी मस्ट थिंक ॲटलीस्ट ट्वाईस बिफोर वी अटर अ वर्ड. त्यामुळेच जेव्हा आपण एखादा जरी शब्द उच्चारतो तर तो उच्चारायच्या आधी आपण दोनदा तरी विचार केला पाहिजे. तर हे सुद्धा एक चांगलं एक्झाम्पल देऊन त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपले कान जे आहेत ते नेहमी उघडे असतात एखाद्या गाळणीसारखे, त्याला कुठलाच दरवाजा कुठलंच रिस्ट्रिक्शन नाही, म्हणजे कानांनी आपण काहीही ऐकू शकतो. पण आपलं बोलताना तसं नाही, बोलताना आपल्याला दोन फेन्सेस, दोन
कुंपण पार करून आपला एखादा शब्द उच्चारावा लागतो. त्यामुळे जेव्हाही आपण बोलतो, म्हणजे बोलण्यावर बंधनं निसर्गानेच घालून दिलेली आहेत, त्यामुळे जेव्हाही आपण बोलतो तेव्हा नेहमी दोनदा तरी विचार करून बोललं पाहिजे. बोलायच्या आधी ॲटलीस्ट दोनदा विचार केला पाहिजे. अ व्हेरी वाईज मॅन वन्स रिमार्क दॅट ऑफ द अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर, ऑफ अ स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव्ह. एका अत्यंत वाईज म्हणजे समजूतदार किंवा हुशार माणसाने असं म्हटलेलं आहे की द अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर, म्हणजे न उच्चारलेल्या शब्दासोबत तुम्ही काय असता, अ मास्टर म्हणजे मालक असता. ऑफ अ स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव्ह, आणि तो शब्द उच्चारल्यावर तुम्ही काय होता, अ स्लेव्ह म्हणजे गुलाम बनवून जाता. म्हणजे मराठीत एक म्हण आहे, झाकली मूठ 25 लाखाची. त्याचा अर्थ काय की जोपर्यंत आपलं कुपित आपल्याजवळ असते, आपल्या आत असते, तेव्हा त्याला किंमत असते, आणि जेव्हा ते आपल्या आतून बाहेर पडते किंवा आपण ते बोलून जातो तेव्हा त्याची किंमत नाहीशी होते. तर सेम थिंग त्या माणसाने इथे म्हटलेली आहे. वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू कॅनॉट गेट इट बॅक, डू वॉट यू विल. जर तुम्ही एखादा शब्द बोलून गेले किंवा तो एखादा शब्द तुमच्या तोंडातून बाहेर पडला तर तुम्ही तो परत घेऊ शकत नाही. डू वॉट यू विल, तुम्ही काहीही केलं तरी तो शब्द तुम्ही परत घेऊ शकत नाही. देअरफोर यू मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट द वर्ड्स दॅट यू स्पीक. त्यामुळेच तुम्ही जे शब्द उच्चारता किंवा बोलता त्याबद्दल तुम्ही नेहमी खूप केअरफुल, खूप काळजी घेतली पाहिजे. वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप्स यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. एकदा का तो शब्द तुमच्या ओठांमधून बाहेर पडला की तो शब्द तुम्ही पुन्हा कधीच परत घेऊ शकणार नाही. त्यामुळे कधीही बोलताना किंवा कुठलाही शब्द उच्चारताना दोनदा तरी तुम्ही विचार केला पाहिजे. व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स, दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से बट रिमेन अनसेड ॲज थॉट्स इन युअर माइंड. अनस्पोकन वर्ड्स म्हणजे न बोललेले शब्द म्हणजे काय. व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स, दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से, त्या अशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला बोलायच्या असतात बट रिमेन अनसेड, पण तुम्ही ते कधीच बोलत नाही. ॲज थॉट्स इन युअर माइंड, कारण ते थॉट्स बनून म्हणजे विचार बनून आपल्या डोक्यामध्ये राहतात. म्हणजे जे तुम्हाला बोलायचं असते पण तुम्ही बोलत नाही तर ते विचार बनून तुमच्या डोक्यामध्ये राहतात, त्यांनाच आपण अनस्पोकन म्हणजे न उच्चारलेले शब्द असं म्हणतो. वन्स यू हॅव पुट द थॉट्स इन टू वर्ड्स, वन्स द वर्ड्स हॅव लेफ्ट युअर लिप्स यू कॅनॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम. एकदा का ते जे विचार आहेत जे तुमच्या माइंडमध्ये आहेत त्यांचं रूपांतर तुम्ही शब्दांमध्ये केलं आणि एकदा का ते शब्द तुमच्या ओठांमधून बाहेर पडले, वन्स द वर्ड हॅव लेफ्ट युअर लिप्स यू कॅनॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम, त्यानंतर तुम्ही त्यांना बदलू पण शकत नाही आणि त्यांच्यावर नियंत्रणसुद्धा मिळवू शकत नाही, कारण एकदा का ते ओठातून बाहेर पडले की ते तुमचे राहत नाहीत. अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर अँड सेड, आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड अँड ही इज डीपली हर्ट. एकदा असाच एक तरुण व्यक्ती एका स्पिरिच्युअल म्हणजे एका आपल्या आध्यात्मिक गुरुजवळ गेला आणि म्हणाला, आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड. मी माझ्या मित्राशी फारच वाईट शब्दांमध्ये आणि अत्यंत दुखऱ्या शब्दांमध्ये किंवा अत्यंत त्याच्या मनाला दुखावतील असे शब्द त्याला बोललेलो आहे. अँड ही इज डीपली हर्ट, आणि तो आतून खूप हर्ट झाला म्हणजे तो खूप दुखावला गेला आहे माझ्या शब्दांमुळे, तो फारच दुखावला गेला आहे. आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. मला आता अशी भीती वाटते आहे की मी त्याच्याशी माझी जी फ्रेंडशिप आहे, माझी मैत्री आहे, ती गमावून बसलेलो आहे. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स, आता मी प्रायश्चित कसं करू किंवा आता मी माझी चूक कशी सुधरवू, असा तो व्यक्ती आपल्या आध्यात्मिक गुरुला विचारतो. द वाईज टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड पेन. आता तो जो गुरु होता तो अत्यंत वाईज होता, हुशार होता, समजूतदार होता. त्यांनी त्या आपल्या शिष्याला एक कोरा कागद दिला आणि एक पेन दिला. ही सेड टू द यंग मॅन, राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू सेड टू हिम. तो त्या व्यक्तीला म्हणाला की तू तुझ्या मित्राला जे जे खराब शब्द, वाईट शब्द उच्चारले आहेत, बोलला आहेस, ते सर्वच सर्व शब्द ह्या एका कोऱ्या पानावर लिहून काढ. द यंग मॅन डीड ॲज ही वॉज टोल्ड अँड शोड द पेपर टू द टीचर. त्या माणसाने तसंच केलं जसं त्याच्या गुरुने सांगितलं आणि तो पेपर आपल्या गुरुकडे त्यांनी दिला. नाऊ
tear up the sheet. Now tear up this sheet of paper into as many small bits as you can, the wise teacher said. त्यावर तो आध्यात्मिक गुरु काय म्हणाला की आता ही जी शीट, हा जो पेपर तुझ्या हातात आहे, त्याचे जेवढे बारीक होतील तेवढे बारीक तुकडे तू कर. सून द सिंगल शीट वॉज टॉर्न इंटू 100 टायनी बिट्स ऑफ पेपर. लवकरच तो जो कागद होता, ती जी शीट होती, त्याचे शेकडो छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये रूपांतर झालं. थ्रो द बिट्स आउट ऑफ दिस विंडो, द टीचर टोल्ड हिम. आता पुढे त्याचा आध्यात्मिक गुरु त्याला म्हणाला की आता हे जे तुकडे आहेत, हे या विंडोमधून, म्हणजे खिडकीमधून बाहेर फेकून दे. दॅट वॉज इझिली डन. इट वॉज अ विंडी डे अँड द टायनी बिट्स वेअर स्कॅटर्ड फार अँड वाईड इवन ॲज द यंग मॅन वॉच्ड. सो तसं त्याच्या गुरुने सांगितलं की एक कागद घे, त्या कागदावर तू त्या तुझ्या मित्राला जे जे वाईट शब्द बोलला ते लिहून काढ, त्याचे होतील तेवढे छोटे छोटे तुकडे कर आणि खिडकीच्या बाहेर फेकून दे. दॅट वॉज इझिली डन. आता त्याने तसं केलं आणि अत्यंत सोपी ही प्रोसेस होती. इट वॉज विंडी डे, त्या दिवशी हवा वाहत होती, चांगला हवेशीर दिवस होता. अँड द टायनी बिट्स वेअर स्कॅटर्ड फार, आणि ते जे छोटे छोटे तुकडे होते ते फार दूरवर स्कॅटर, म्हणजे पसरून गेले, उडून गेले. अँड वाईड इवन ॲज द यंग मॅन वॉच्ड, आणि तो यंग मॅन, जो तो व्यक्ती होता, तो ते बघत राहिला. नाव गो आउट इन टू द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी बिट्स ऑफ पेपर ॲज यू कॅन, द टीचर ऑर्डर्ड हिम. आता त्याच्यापुढे तो आध्यात्मिक गुरु त्याला म्हणाला किंवा त्या गुरूंनी त्याला आज्ञा दिली की आता बाहेर जा, रस्त्यावर जा, आणि जेवढे तुकडे तुला सापडतील, जो कागद फाडून जे तुकडे तू फेकून दिले त्यातील जेवढे तुकडे तुला सापडतील तेवढे जमा करून इथे घेऊन ये. द यंग मॅन वॉज टेकन अ बॅक. बट दॅट विल बी डिफिकल्ट, ही स्टॅमर्ड. आता त्या माणसाला आश्चर्य वाटलं, त्याला धक्का बसला. तो म्हणाला की बट दॅट विल बी डिफिकल्ट, पण हे तर खूपच कठीण काम आहे, कारण हवा एवढी आहे की ते सर्वचे सर्व छोटे छोटे तुकडे माहीत नाही कुठे कुठे उडून गेले असतील. ही स्टॅमर्ड, तो असा बोलू लागला. इट विल बी डिफिकल्ट इन डीड, बट डू गिव इट अ ट्राय, अ टीचर सजेस्टेड. पण त्यावर आध्यात्मिक गुरु जे होते त्यांनी त्याला असा सल्ला दिला की हो, हे नक्कीच डिफिकल्ट आहे, कठीण आहे, पण एकदा ट्राय तर करून बघ, एकदा प्रयत्न तर करून बघ. द यंग मॅन वेंट आउट, ही रिटर्न हाफ अँड आर लॅटर एक्झॉस्टेड. तो शेवटी तो माणूस बाहेर गेला आणि अर्ध्या तासानं अत्यंत एक्झॉस्टेड, म्हणजे थकून भागून तो पुन्हा परत आला. ही हॅड नॉट बीन एबल टू गेट होल्ड ऑफ अ सिंगल टॉन बीट फ्रॉम द पेपर ही हॅड टॉन अप जस्ट वाईल अर्लियर. कारण ज्या कागदाच्या ज्या तुकड्याचे ज्या पेपरचे त्यांनी शेकडो तुकडे केले होते आणि खिडकीतून बाहेर फेकून दिले होते, त्यातला एक छोटासा एक साधासा एक तुकडासुद्धा त्याला सापडला नव्हता. दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड्स, द टीचर सेड टू हिम. पुढे त्याचे टीचर त्याला म्हणाले की आपण बोललेले जे शब्द किंवा आपल्या तोंडातून बाहेर पडलेले जे शब्द असतात त्यांच्यासोबतसुद्धा असंच होते. Once you have spoken the words aloud, it is very difficult to take them back. एकदा का तुम्ही तुमचे शब्द मोठ्यानं बोलून गेलात तर त्यांना वापस घेणं फारच कठीण होऊन बसते. Therefore, learn to think before you speak in anger. त्यामुळेच रागामध्ये काहीही बोलायच्या अगोदर विचार करणं शिख. म्हणजे कधीही कोणाला वाईट किंवा रागात बोलायच्या आधी आपण विचार केला पाहिजे, कारण एकदा का शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडले तर ते आपल्याला पुन्हा परत घेता येत नाहीत. आणि जसं या माणसाने आपल्या मित्राला दुखावलं होतं आणि त्याला वाटत होतं की नक्कीच काही ना काही उपाय असणार की जेणेकरून मी माझी चूक सुधरवू शकेल किंवा त्याला बोललेलं त्याचं मन जे दुखावलं मी ते पुन्हा ठीक करू शकेल, पण तसा कुठलाच उपाय नव्हता. कारण एकदा का तो त्याच्या मित्राला जे बोलून गेला होता ते पुन्हा वापस घेणं शक्य नव्हतं. तो जे बोलला त्याचं शल्य त्याच्या मित्राच्या मनात नेहमीच राहणार होतं, राहिलं असतं. त्यामुळेच गुरुने त्याला आता सल्ला दिला की यापुढे कधीही रागात बोलू नकोस, कधीही रागात कुणाला दुखवू नकोस. पुढे बघा. सॉक्रेट्स वॉज वन ऑफ द वायजेस्ट मॅन ऑफ द एन्शंट वर्ल्ड. मेनी वेअर द युथ्स हूज लिव्ह
लाइव्स ही इन्फ्लुएंस्ड फॉर द बेटर. तर सॉक्रेट एक खूप वाईजेस्ट मॅन होता, खूप हुशार आणि समजूतदार व्यक्ती होता एन्शंट वर्ल्डमधला, जुन्या काळातला. आणि मेनी वेअर द यूथ्स हुज लाईव्स ही इन्फ्लुएंस्ड फॉर अ बेटर. आणि बऱ्याच तरुणांचं जीवन त्यांनी सुधरवलं होतं. सॉक्रेट्स कन्सल्ट हिज डिसिपल्स टू कीप देअर माउथ शट अँड स्पीक ओनली व्हेन ॲब्सोल्युटली नेसेसरी. सॉक्रेट्सने आपल्या डिसिपल्स, आपल्या शिष्यांना सांगितलं होतं की आपलं तोंड नेहमी बंद ठेवलं पाहिजे अँड स्पीक ओनली व्हेन ॲब्सोल्युटली नेसेसरी, आणि तेव्हाच बोललं पाहिजे जेव्हा अत्यंत गरज आहे, फार गरज आहे. ओ वाईज वन, हाऊ मे वी नो व्हेन इट इज राईट टू स्पीक, दे आस्क्ड हिम. मग एका विद्यार्थ्यांनी एका शिष्याने विचारलं की किंवा हे महान मानवा, हे कसं माहिती होणार की हा ही बोलायची योग्य वेळ आहे. ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क्ड युअर सेल्फ 3 questions. मग पुढे त्यांचे गुरु त्यांना म्हणाले की आपलं तोंड तेव्हाच उघडा जेव्हा तुम्ही स्वतःला 3 questions विचाराल. अँड रिसिव्ड अन अफर्मेटिव्ह ॲन्सर, आणि त्याचं पॉझिटिव्ह उत्तर, अफर्मेटिव्ह उत्तर म्हणजे होकारार्थी उत्तर तुम्हाला मिळेल. टू ईच ऑफ 3 रिप्लाइड सॉक्रेट्स. व्हॉट वे आर द 3 questions? मग पुढे शिष्य म्हणाला की ते 3 questions कोणते आहेत, कुठले आहेत. द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क अवर सेल्फ बिफोर यू स्पीक इज इट ट्रू. सगळ्यात पहिला प्रश्न जो आपण स्वतःला विचारला पाहिजे तो आहे, इज इट ट्रू, हे सत्य आहे का. इफ वी आर नॉट शुअर अबाउट द वेरेसिटी ऑफ व्हॉट वी आर सेईंग, इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीची सत्यता किंवा ती गोष्ट खरी आहे की नाही हे कळत नाही, तोपर्यंत आपण शब्द उच्चारायला, त्याबद्दल एखादा शब्दसुद्धा बोलायला नको. व्हेन वी अटर अ वर्ड केअरलेसली, वी ओवर सेल्स बिकम ट्रान्समिटर्स ऑफ अनट्रूथ. तर आपण बेजबाबदारीनं एखादा, ज्या गोष्टीबद्दल आपल्याला खात्री नाही त्याबद्दल बोलतो, तेव्हा आपण कोण बनतो, वी बिकम्स ट्रान्समिटर ऑफ अनट्रूथ, आपण असत्य फैलावणारे लोक बनतो. म्हणजे जर आपल्याला एखादी गोष्ट माहिती नाही किंवा एखाद्या गोष्टीबद्दल खात्री नाही आणि तरी आपण त्याबद्दल काही बोललो, तर आपण जर ती गोष्ट खरी नसेल, असत्य असेल, तर ते असत्य पसरवणारे लोक बनतो, म्हणजे अफवा पसरवणारे बनतो. म्हणून जोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट खरी आहे की नाही हे कळत नाही, तोपर्यंत आपण तोंड उघडायला नको. द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लीजंट. दुसरा प्रश्न विचारला पाहिजे की हे प्लीजंट आहे का, म्हणजे सुखद आहे का, ऐकायला छान चांगलं आहे का. मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड वेन स्टेटमेंट्स दॅट पीपल मेक इन आयडलनेस टू हर्ट अदर्स. कारण बरेचदा असं होते की काही लोक जे टीका टिप्पणी करतात किंवा दुसऱ्यांबद्दल बोलतात ते दुसऱ्याला हर्ट करायसाठी, म्हणजे दुसऱ्याला त्रास द्यायसाठी, दुखवायसाठीच बोललेलं असते. इट इज बेटर दॅट दीज अनप्लीजंट वर्ड रिमेन अनस्पोकन. त्यामुळे हेच नेहमी योग्य असते की असं अनप्लीजंट म्हणजे दुसऱ्याला दुखावणारे शब्द आपण कधीच बोलायला नको. कारण एकदा का आपण, जसं आपण आधीच्या एक्झाम्पलवरून बघितलं का, एकदा का आपण समोरच्याला दुखावलं, त्याला दुखावणारे शब्द बोललो की ते पुन्हा आपण परत घेऊ शकत नाही. त्यामुळे अनप्लीजंट वर्ड म्हणजे समोरच्याला दुखावणारे शब्द बोलणं नेहमी टाळलं पाहिजे. अँड द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेट इज इट अ यूजफुल. आणि तिसरा प्रश्न स्वतःला विचारा की हे यूजफुल आहे का, म्हणजे हे कामाचं आहे का. इज अवर स्टेटमेंट गोईंग टू बेनिफिट द लिस्नर. मी जे बोलणार आहे त्यांना, समोरचा जो ऐकणार आहे त्याचा काही फायदा होणार आहे का. विल अवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन. मी जे बोलणार आहे त्यामुळे समोरच्याला सांत्वना मिळणार आहे का, त्याची समजूत पटणार आहे का. आर वी लाईकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से. आपण जे बोलणार आहोत त्यांनी समोरच्याची मदत होणार आहे का. ओनली इन द केस शुड वी गो अहेड अँड स्पीक. आणि जर असं होणार असेल, जर समोरच्याला सांत्वना मिळत असेल, जर समोरच्याचा फायदा होणार असेल, जर समोरच्याला आपण जे बोलतो त्यामुळे एखादी मदत होणार असेल, तरच आपण बोललं पाहिजे. तर अशा प्रकारे सॉक्रेट्सने 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपलं तोंड कधी उघडावं, सगळ्यात आधी स्वतःला 3 प्रश्न विचारावेत. पहिला प्रश्न आहे, इज इट ट्रू, म्हणजे हे सत्य आहे का, जर ते सत्य असेल तेव्हाच बोलावं. दुसरा प्रश्न आहे, इज इट प्लीजंट, म्हणजे हे सुखद आहे का, ऐकणाऱ्याला चांगलं वाटेल का, जर तसं असेल तरच तोंड उघडावं. आणि तिसरा प्रश्न आहे, इज इट यूजफुल, म्हणजे हे कामाचं आहे का, समोरच्याला याचा काही ना काही फायदा होणार आहे का, आणि जर तसं असेल तरच तोंड उघडावं. आणि भविष्यात आपल्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणारा असा हा लेसन आहे. आय होप तुम्हाला लेसन समजला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.